केरळ पूरग्रस्तांसाठी सरसावले अहमदपूर येथील चिमुकले हात, दिवसभर चहा विकून कमवलेले पैसे मदत निधीस दिले. जिल्ह्यातील अहमदपूर येथील डॉक्टर हरिवंशराय बच्चन विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी आज अनोख्या पद्धतीने केरळ आपत्तीग्रस्तांसाठी मदत निधी उभारला आहे. या विद्यार्थ्यांनी अहमदपूर बस स्थानकासमोर चहा सेंटर तयार केलं आहे. आपण चहा तर पिताच, मात्र आज एक दिवस तो इथे घ्या, त्याचे मूल्य द्या आणि ही रक्कम आम्ही आपत्तीग्रस्तांसाठी पाठवू असे सांगत सुरुवात केली आहे. त्यांच्या या चिमुकल्या प्रयासास मोठा प्रतिसाद मिळत आहे. अहमदपूरचे आमदार विनायक पाटील यांच्यापासून सर्वसामान्य लोकांनी या सेंटरला भेट देत चहाचा आस्वाद घेतला आहे. अनेकांनी चहा मूल्यापेक्षा अधिकची रक्कम या ठिकाणी जमा केली आहे. त्यांच्या या प्रयासामुळे लहान मुलात सामाजिक बांधिलकी जपण्याची वृत्ती वाढीस लागत आहे आणि उद्या भारताचे एक सक्षम नागरिक याच्या रूपाने हेच मुले देश घडवणार आहेत. मी आज तुम्हाला तिथे केरळ अभियान केरळमध्ये महापूर आल्यामुळे जनजीवन व मृत्यूमुखी पडले आहेत. यांना मदत पात्र करण्यासाठी आमची त्यानिमित्त आम्ही केरळ राज्य थांबला आहे. मी आमच्याकडून मदत करत आहे. आम्ही आमच्या शाळेनिमित्त करत आहे. आपल्या केरळमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडल्यामुळे तिथं मोठ्या प्रमाणामध्ये शेकडो घरे बेघर झालेली आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवनाला जीवन पल्लवित करण्यासाठी, आशा पल्लवित करण्यासाठी एक मदतीचा हात म्हणून केरळ मदत अभियान डॉक्टर हरिवंशराय बच्चन विद्यालय अहमदपूर यांच्या मार्फत या ठिकाणी आपण राबवलेला आहे. म्हणून एक कप चहा आपल्यासाठी, एक हात मदतीच्या केरळच्या बांधवासाठी म्हणून विद्यार्थी संचलित चहा स्टॉलचं आयोजन अहमदपूर इथं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. छोट्या मुलांची मोठी मदत हीच ही आमच्या शाळेची ओळख आहे. त्याचबरोबर माळीण दुर्घटना, मुंबई पूरग्रस्तांना मदत, बिहारमधील कोशी नदीच्या पूरग्रस्तांना मदत, अशा विविध उपक्रमाच्या माध्यमातून शाळा अग्रेसर राहिलेली आहे. म्हणून मी एवढंच करेन की तालुका, जिल्हा, राज्य, देश आपली दखल घेईल या कार्यक्रमाची.